लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी सादर केलेल्या खर्चामध्ये तफावत आढळून आल्यानं बजरंग सोनवणेंना नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचबरोबर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना अभिलेख सादर करून तपासणी करून घ्यावी आणि खर्चात तफावत राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली आहे. सांगली लोकसभा निवडणुकीत काँग्रेस कोणाच्या पाठीशी होती हे आता जवळपास स्पष्ट झालंय. सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी ठेवलेल्या स्नेहभोजनाला बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यासह विश्वजित कदमांची उपस्थिती होती आणि त्यामुळे काँग्रेसने वारंवार चंद्रहार पाटलांच्या पाठीशी उभा असल्याचं सांगितलं. मग स्नेहभोजनाला चंद्रहार पाटलांच्या ऐवजी विशाल पाटलांची प्रमुख उपस्थिती कशी अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तांसह मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. बैठकीत मराठवाड्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि भीषण पाणीटंचाईवर प्रामुख्याने चर्चा केली जाईल. तात्काळ कोणती आणि कशी मदत करता येईल याचं नियोजन देखील करण्यात येणार आहे. राज्यात दुष्काळ परिस्थिती गंभीर असल्यानं उपाययोजना करण्याकरता आचारसंहिता शिथिल करा अशी विनंती राज्य सरकारकडून राज्य निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे. आचारसंहिता शिथिल झाल्यास दुष्काळी उपाययोजनांना गती मिळू शकते. याबाबत आज निवडणूक आयोगाकडून निर्णय होण्याची दाट शक्यता. दिल्लीतील 7 जागांसाठी शनिवारी म्हणजेच 25 मे रोजी मतदान पार पडते आणि यावेळी प्रचारादरम्यान आम आदमी पार्टी आणि भाजपकडून राष्ट्रीय मुद्द्यांसह स्थानिक मुद्द्यांवरही भर देण्यात येतोय. भिवंडी लोकसभा मतदारसंघात 2019 तुलनेत यंदा तब्बल 6% मतदान वाढलेलं आहे. भिवंडीत वाढलेला मतदानाचा टक्का महायुतीला विजयाची हॅट्रिक करून देणार असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला. महायुती विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकेल असा दावा कपिल पाटील यांनी केला. पुण्यातील हिट अँड रन केसमधील अल्पवयीन आरोपीचे अद्याप रक्ताचे नमुने मिळालेले नाहीत. 3 दिवस झाले तरी ब्लड रिपोर्ट पोलिसांकडे देण्यात आलेला नाही. कालच बाल हक्क न्यायालयाने अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करून त्याची बालसुधारगृहात रवानगी केली. मात्र 3 दिवस उलटूनही आरोपीच्या रक्ताचे नमुने अजून पोलिसांना मिळालेले नाहीत. पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला. या आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. अल्पवयीन आरोपी सज्ञान आहे की अज्ञान हे नंतर ठरवण्यात येणार आहे. पोलीस तपासानंतर हा निर्णय घेण्यात येईल. शिरूर तालुक्यातील पाबळ इथल्या शेततळ्यात पोहायला गेलेल्या 2 चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोन्ही सख्या भावंडांचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीपात्रात बुडालेल्या दोघांचा शोध घेण्याकरता गेलेली SDRFची टीम पाण्यात बुडाल्याची घटना घडली. यामध्ये 3 जवानांचा मृत्यू झाला तर दोघांचा शोध सुरू आहे. पोलीस आणि महसूल प्रशासन बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं. भीमानदीत बुडालेल्या 6 जणांचेही मृतदेह NDRFच्या पथकाला सापडले. एकूण 40 तास ही शोध मोहीम चालली. उजनी जलाशयात बोट पलटी होऊन 6 जण बेपत्ता झाले होते आणि त्या सर्वांचे मृतदेह सापडले. त्यामध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांवर काळाने घाला घातलाय. पती पत्नी आणि 2 चिमुकल्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. जालन्यात पोलीस भरती अकॅडमीत प्रशिक्षण घेत असताना तरुणाचा मृत्यू झालाय. ग्राउंडवर प्रॅक्टिस करत असताना त्याचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली. आकाश झटकर असं या मयत तरुणाचं नाव आहे. तर मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. राज्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 24% पाणीसाठा शिल्लक आहे. 10,000 अधिक गावांना वाड्यांना टँकरवर अवलंबून राहावं लागतंय. नागरिकांना पशुधन पाण्याअभावी संकटात आलं. पुणे जिल्ह्यातही दुष्काळाची परिस्थिती गंभीर झाली आहे. जिल्ह्यात 26 धरणांमध्ये 46.69% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर जिल्ह्यातील 252 टँकरने 181 गावं आणि 1116 वाड्यांना पाणी पुरवठा केला जातोय. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वीरचक्र धरणात केवळ 24% पाणीसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळे नंदुरबारकरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार आहे. मात्र जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसानं हजेरी लावली नाही तर आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा करण्याची शक्यता वर्तवली जाते. तुळजापूर तालुक्यातील आपशिंगा इथल्या गावकऱ्यांनी गाव DJ मुक्त करण्याचा निर्णय घेतला आणि यावेळी ग्रामपंचायतीमध्ये या संदर्भात ठराव पास करण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनला याबाबतीतलं पत्रही देऊ केले तर अन्य गावकऱ्यांकडूनही या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं. नागपूरच्या एम्सच्या अध्यक्षपदी माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय स्वास्थ्य परिवार कल्याण मंत्रालयानं त्यांची नियुक्ती केली तर याप्रसंगी त्यांनी एम्सकडून रुग्णांना दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न करणार असा विश्वासही व्यक्त केला.
महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेलगत यवतमाळ जिल्ह्यात असलेल्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये मोबाईलवर बंदी घालण्यात आली आहे. मोबाईलचा दुरुपयोग होत असल्यानं ही बंदी घालण्यात आली. जागतिक प्यारा अथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या शॉर्टपुट F46 या प्रकारात सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील करगडीच्या सचिन सर्जेराव खिलारे यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. 16.21 मीटरचा विक्रम उडीत काढत 16.30 मीटर अंतरावर गोळा फेकून त्यानं नवीन विक्रम प्रस्थापित केला. अहमदनगर जिल्ह्यात खरीप हंगामात 7,02,000 हेक्टरवर संभाव्य पेरणी करण्याचा अंदाज कृषी विभागानं वर्तवला आणि त्यानुसार आवश्यक असलेल्या 43,597 क्विंटल बियाण्यांची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. तर आतापर्यंत 13,380 क्विंटल बियाणं उपलब्ध झालं. पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. यात डहाणूतील कासा वेती घोळ या परिसरातील जवळपास 500 अधिक घरांचं नुकसान झालं. घरातील साहित्याची नासधूस झाली आहे. तातडीने रेशनिंग धान्य वाटप करावं अशी मागणी नागरिकांनी केली. सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा अधिकच तीव्र झाल्यात. पाणी टंचाईमुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. मंद्रूप गावातील शेतकऱ्यांनी पाणी नसल्यामुळे 1 एकरावरील केळीची बाग स्वतःच्या हातानं नष्ट केली. यवतमाळ जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. अनेक ठिकाणी झाडं उन्मळली आहेत तर शेतात पाणी शिरलं. बीड अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर बीड शहराजवळील चराटा परिसरात भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार थेट रस्ता सोडून शेतात पलटी झाली आणि या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा गावाजवळ ST बस आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन त्या दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. अपघाताची तक्रार देण्यासाठी गेलेल्या अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना ठाणेदाराने शिवीगाळ केली. यावेळी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यातच गोंधळ घातला. संभाजीनगरमध्ये उघडकीस आलेल्या रॅकेटचं केंद्रबिंदू भोकरदन तालुक्यातील एक छोटंसं खेडेगाव असल्याचं समोर आलंय. इथे कंपाऊंडर असलेल्या बोगस डॉक्टरचा भव्य 3 मजली इमारतीत हा सर्व प्रताप सुरू होता. मराठवाडा आणि विदर्भातील रुग्णांसाठी भोकरदन इथल्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये या गर्भपात प्रकरणाचा गोरखधंदा जोरदार सुरू असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी बाजारपेठेत डोक्यात होळी मारून एकाचा खून करण्यात आला. घटनेनंतर दोडामार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आला. गोंदिया शहरातील मरार टोली बसस्थानकावरून बसमध्ये चढताना एका महिलेच्या पर्समधील दागिने अज्ञातानं चोरले आणि या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीसह एक महिला आणि 2 पुरुषांना अटक केली. त्यांच्याकडून जवळपास 20 लाखांचे दागिने त्यांनी हस्तगत केले. गंगाखेड शहरातील उड्डाणपूल परिसरात डोक्यामध्ये रॉड मारून 2 चोरट्यांनी मोबाईल आणि खिशातील पैसे पळवल्याची घटना घडली. या घटनेतील पीडितावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी गंगाखेड पोलिसांकडून तपास सुरू आहे. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभाखेत केलिया तलाव परिसरात स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी सोनम आणि कॉलरवाली वाघीण या दोघांमध्ये जोरदार संघर्ष झाला. हा थरारक प्रसंग ताडोबातील पर्यटकांनी अनुभवला. ही दृश्य सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार PN पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. पहाटे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान पाटील यांची प्राणज्योत मालवली आहे. वयाच्या 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आमदार PN पाटील यांच्या निधनानंतर शरद पवारांनी शोक व्यक्त केला आहे. अत्यंत शांत संयमी आणि काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते म्हणून त्यांची ओळख होती असं म्हणत पवारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. शरद पवारांनी PN पाटलांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या.